नमस्कार, मी ऋषिकेश रास, आपण पाहत आहात महाराष्ट्र 24 न्यूज। शाळा महाविद्यालयांची 50% फी माफ करण्याची मागणी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन। कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे, याच पार्श्वभूमीवर निर्बंध वाढवण्यात आले असून कडक निर्बंधादरम्यान शाळा महाविद्यालय बंद आहेत, त्यामुळे ऑनलाईन वर्गाद्वारे शैक्षणिक सत्र सुरू आहे। लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेक पालकांचे आर्थिक फटका बसला आहे, त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची 50% फी माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने दिग्रस तहसीलदारांना निवेदनातून करण्यात आली आहे। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस दिग्रसतर्फे माननीय श्री तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे। त्या निवेदनामध्ये आमचा विषय यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी माफी मिळण्याबाबत। निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सूरज कुटे, रोहन आठवले, जयदेव कांतोळे, प्रसाद पांडे, प्रथमेश चांदेकर, अमोल उघडे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते। अफजल खान, सुरेश चिडे यांच्यासह मी ऋषिकेश रास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट्स मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।